राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल मध्ये. आज आपण बनवू ओल्या नारळाच्या वड्या. त्याला मग सुरू करू. वड्या बनवण्यासाठी मी ना एक मध्यम आकाराचा नारळ घेतला आहे, त्याला फोडला आणि त्याची अशी काळपट हे सालकाडी घेतली आहे, अशी काडी घेतली आहे आणि मग छोटे छोटे तुकडे करी घेतले. आता त्याला मिक्सरमध्ये आपण बारीक करी घेऊ. पहा मी ना असं बारीक करी घेतला आहे. आता आपण हे मोजी घेऊ कपाला. कप घ्या, वाटी घ्या. नारळ मी ना मोजलं तर 2 कप भरला आहे. थोडासा दाबीसन भराय चांगला. 2 कप नारळासाठी मी ना हे 1/4 कप साखर घेतली आहे. साखर भिजीन एवढंच म्हणजे 1/2 कप पाणी टाकू. जर तुम्ही वाटीने मोजसान तर 2 वाट्या नारळ भरल्या तर 1/4 वाटी साखर. आणि तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर थोडीशी वाढवू शकता. थोडं कमी गोड खात असताना तुम्ही तर थोडीशी कमी बी करू शकता. 2-3 थेंब लिंबाचा रस टाकू. लिंबाचा रस टाकला ना तर म्हणजे आपली वडी आहे ना पांढरी शुभ्र होईल, मस्त काळपट नाही होणार. आता लिंबाचा रस टाकल्यावर आपण 2-3 मिनिट कमी गॅसवर चांगला उकळू घेऊ. 2-3 मिनिट उकळी घेतला. आता त्याच्यामध्ये आपण नारळ टाकू आणि चांगलं मस्त कालवी घेऊ. आता कसं आहे नारळाने आपल्याला एकसारखं चालवणं पडलं नाही तर कसं चिपकिन कडे येईल म्हणून एकसारखं चालवत राहायचं. आता याच्यामध्ये 1/2 चमचा मिरची पूड टाकू आणि एक सारखं चालू येत राहू. आता हे आपल्याला एक सारखं चालू येत राहणार घट्ट होईल तोपर्यंत. आता एक सारखं चालू येत त्याचा घट्ट गोळ्या होईल तोपर्यंत आपण चालू येत राहू. आणि गॅस कमीच ठेवायचा, नाही तर मोठा गॅस ठेवसान तर तुमच्या वडीली ना तांबूस रंग येईल. आपल्याला रंग सफेद पाहिजे म्हणून कमी गॅसवरच करायचं. असं एक सारखं चालू येत आपल्याला अंदाजे 8-9 मिनिट लागतात. आता हे चांगलं मस्त घट्ट गोळा तयार झाला आहे. आता एका ताटाने तुपलं घेऊ आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकी सर असं थापी घेऊ. तर वाटीले तूप लावा आणि थापी घ्या. गरम असतात हाताने तर आपण करू नाही शकत. वाटीने तूप नाही सण तरी घ्या आणि गरम असतानाच त्याच्या वड्या कापी घ्या. थंड झाल्यावर कापा आणि द्या. अशा मस्त पाहिजे त्या आकारात कापी घ्या आणि थंड उद्या पटापट निघतील त्या. आता कसं आपण या पद्धतीने केले आहे ना तर याच्यात साखर आपल्याला कचर कचर लागणार नाही तर कसं आपण नारळ आणि साखर बरोबर टाकली त्याच्यामध्ये कसं कचर कचर लागते साखर. म्हणून आपण या नवीन पद्धतीनं केली आहे. तर तुम्ही अशा माझ्या पद्धतीनं करी पहा आणि प्रमाण एकदम अचूक टाका की तुमच्या वड्या बिघडणारच नाही, एकदम मस्त तयार होतील. पहा कशा मस्त सफेद जग आणि कशा मस्त खुसखुशीत वड्या झाल्या आहे, मस्त पांढऱ्या शुभ्र झाल्या आहे. आता आपण गरम असतानाच त्याच्यावर पिस्तालाही घेऊ आणि वड्या मस्त थंड होऊ देऊ आणि मग वड्या काढी घेऊ. आता पाहुण्या मस्त थंड झाल्या आहेत. आता परत एकदा चांगला काप द्या त्याने म्हणजे त्या एकदम मस्त निघतील. आणि वड्या काढी घ्या, सर्व करी घ्या. चालं मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. पहा मग करा वड्या आणि सांगा कशा झाल्या. लाईक करा, शेअर करा, पसरू टाका व्हिडिओ सर्वीकडे. धन्यवाद, मंडळ तुमचा आभारी आहे.